नमस्कार, मी तेजस्वी सातपुते, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण। नुकतीच आपल्याकडे 20 एप्रिल रोजी शासनाचे मार्गदर्शक तत्व गाईडलाईन्स आलेले आहेत की ज्याप्रमाणे सकाळी 7 ते 11 या वेळेमध्ये इसेन्शियल गोष्टींची दुकानं ही चालू राहणार आहेत आणि 11 वाजल्यानंतर ती मेडिकल शॉप वगळता इतर दुकानं ही चालू असू शकणार नाही। त्यालाच फॉलोइंग दिनांक 21/4/2021 रोजी नवीन निर्देश आलेले आहेत, ज्या निर्देशांप्रमाणे इंटर डिस्ट्रिक्ट आणि इंटर सिटी मुवमेंट जी आहे ती रेस्ट्रिक्ट करण्यात आलेली आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा बॉर्डरवरती आपण 23 चेकपोस्ट नेमलेले आहेत, त्यापैकी 5 चेकपोस्ट हे कर्नाटक बॉर्डरवरती आहेत आणि उर्वरित 18 चेकपोस्ट हे आपल्याला बॉर्डरिंग असलेल्या इतर जिल्ह्यांच्या बाउंड्रीवरती आहेत। आता या संदर्भाने कोणत्या वाहनांना वाहतूक करता येणार आहे, प्रवास करता येणार आहे आणि कुणाला करता येणार नाही या संदर्भामध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते। covid19.mhpolice.in अशी आमची वेबसाईट आहे, ज्या वेबसाईटवरती जाऊन आपण पासेससाठी अप्लाय करू शकता। पासेससाठी महत्वाच्या कारणांसाठी इमर्जन्सी, मेडिकल, फ्युनरल, क्लोज व्यक्तीचे मॅरेजेस किंवा इतर इमर्जन्सी गोष्टींसाठी आपण अप्लाय करू शकता। ज्या ठिकाणावरून आपण प्रवास करणार आहात म्हणजे आपला स्टार्टिंग पॉईंट जो आहे त्या घटकाला आपण सिलेक्ट करून नंतर पुढची माहितीवरून तुमचं ऍप्लिकेशन सबमिट करणं आवश्यक आहे। तुम्ही प्रवासाच्या कमीत कमी 48 तास आधी पाससाठी जर अप्लाय केलं तर पुढच्या 24 तासांमध्ये हे पासेस तुम्हाला आयदर ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट जे काही असेल ते तुम्हाला कळेल। ऍक्सेप्टेड असेल तर तो पास तुम्हाला तुमच्या प्रवासाच्या 24 तास आधी मिळेल। आयत्या वेळेला अगदी 2 तास आधी, 4 तास आधी काही काही लोक अप्लाय करतात आणि मग त्यांच्या प्रवासामध्ये प्रॉब्लेम होतो, त्यांना चेकपोस्टवरती अडवलं जातं आणि ते विदाऊट पास पुढे जाऊ शकत नाही। त्यामुळे कृपया आपण याची नोंद घ्या। याच बाबतीमध्ये चुकीच्या कारणासाठी आपण पास काढलेला आहे असं जर लक्षात आलं तर त्यासाठी 10,000 रुपये दंड आहे। तुम्ही 21/4 ची जर ऑर्डर रेफर केली तर आपल्याला यामध्ये डिटेल्स बघायला मिळतील। मॅरेजच्या बाबतीमध्ये फक्त 2 तासांचे इव्हेंट असणं अपेक्षित आहे, 25 लोकांपेक्षा जास्त लोक त्यामध्ये असू नयेत। त्याच पद्धतीने कोविड अप्रोप्रिएट संपूर्ण जे बिहेव्हिअर आहे, मास्कचा यूज असेल, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, हँडवॉशची सुविधा असेल, या गोष्टी करून 25 लोकांमध्ये 2 तासाचा मॅरेज इव्हेंट होऊ शकतो त्यामध्ये असू नयेत। त्याच पद्धतीने कोविड अप्रोप्रिएट संपूर्ण जे बिहेव्हिअर आहे, मास्कचा यूज असेल, सोशल डिस्टन्सिंग ठेवणं असेल, सॅनिटायझरचा वापर असेल, हँडवॉशची सुविधा असेल, या गोष्टी करून 25 लोकांमध्ये 2 तासाचा मॅरेज इव्हेंट होऊ शकतो। जे कोणी या अटींचा भंग करतील त्यांच्या त्या कुटुंबाला 50,000 रुपये दंड करण्यात येईल। त्याच पद्धतीने आधीच्या दिनांक 13/4 आणि दिनांक 20/4 ज्या ऑर्डर आहेत त्या जर आपण बघितल्या तर ज्या आस्थापनांमध्ये असे विवाह सोहळे होतील, म्हणजे मंगल कार्यालय असेल, हॉल्स असतील, जिथं हे अशा पद्धतीचे कार्यक्रम होतील त्यांना 10,000 रुपयेपर्यंत दंड आणि वारंवार झाल्यास इव्हन सील करण्याचं सुद्धा प्रावधान आधीच्या ऑर्डर्समध्ये आहे। बसेसच्या बाबतीमध्ये प्रायव्हेट बस आणि गव्हर्नमेंट बस ह्या 50% कपॅसिटीने चालू शकतात, परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की त्यांना त्यामधून प्रवास करणारे जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना चेकपोस्टवरती 14 दिवसांच्या क्वारंटाईनचं स्टॅम्पिंग करण्यात येणार आहे। त्यामुळे अनेकदा असं होतं की नागरिकांना याविषयी कन्फ्युजन असतं आणि मग आम्हाला स्टॅम्प का मारला म्हणून चेकपोस्टवरती वादावादी होण्याची शक्यता असते। तर प्रायव्हेट बसेस आणि गव्हर्नमेंट बसेसमधून जे प्रवास करतील त्यांना पासेसची आवश्यकता नाही। गव्हर्नमेंट बसेसमधून प्रवास कोण करू शकतं याचे डिटेल्स आपल्याकडे आहेत, तर शक्यतो जे डॉक्टर्स आहेत किंवा मेडिकल फील्डशी रिलेटेड सर्व अत्यावश्यक लोक आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट्स आहेत, त्यांना त्यांच्या आयकार्डचं व्हेरिफिकेशन करून गव्हर्नमेंट बसेस किंवा ट्रेन्समधून प्रवास करणं अलाउड असणार आहे किंवा इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस। प्रायव्हेट बसेसमधून कोणीही प्रवास करू शकतं, परंतु 50% कपॅसिटीनं चालेल, स्टँडिंग कोणीही असणार नाही आणि अशा प्रायव्हेट बस किंवा गव्हर्नमेंट बसेसमधून जे लोक येतील त्यांना जिल्ह्याच्या बॉर्डरवरती 14 दिवसांचं स्टॅम्पिंग त्यांच्या हातावरती करण्यात येईल। तरी या सर्व गोष्टींची आपण नोंद घ्यावी। सर्वांना विनंती आहे की ही सर्व बंधनं जी आपल्यावरती
टाकण्यात येत आहेत ती कोणालाही त्रास देण्याच्या उद्देशाने नाही, परंतु कमीत कमी वाहतूक व्हावी, अनावश्यक वाहतूक होऊ नये आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हा लॉकडाऊन सक्सेसफुली पाळता यावा आणि कोविडवरती मात करता यावी, हा याच्या मागचा उद्देश आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी याच्या मागचा उद्देश लक्षात घ्यावा आणि आपल्या देशावरती, राज्यावरती आणि जिल्ह्यावरती आलेलं हे खूप मोठं संकट आहे. आपल्याला सगळ्यांना आपल्या स्वतःचं कर्तव्य बजावून यामध्ये एक जबाबदार नागरिकाची भूमिका पार पाडायची आहे. त्यामुळे माझी सर्वांना विनंती आहे की या गाईडलाईन्सचं आपण पालन करूया आणि हा लॉकडाऊन सक्सेसफुल करूया. थँक्यू.